नवे तो संपूर्ण देशात दुष्काळाचं संकट गंभीर आहे, पण या परिस्थितीला धीराने सामोरं जाऊ असं माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामती इथे म्हटलंय. दुष्काळाचं सावट दिसतंय, ते मध्य प्रदेश मध्ये आहे, ते संपूर्ण गुजरात राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आहे, उत्तर कर्नाटकामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. जवळपास देशाच्या निम्म्या अर्ध्या भागामध्ये यावेळेला पावसानं वक्र दृष्टी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच एक प्रकारची चिंतेची अवस्था आहे. सुदैवानं अन्नधान्याचा साठा भरपूर आहे, पण पाणी कुठं आणायचं? आज अनेक धरणांच्या मध्ये आणि अनेक शहरांच्या मध्ये पिण्याचं पाणी अत्यंत मर्यादित आहे, ज्याचा उल्लेख आधीच्या आपल्या वार्तामध्ये केला. हवामान खात्याचा अंदाज पाऊस येईल असा आहे, पण त्यांनी आकडेवारी जी आम्हाला दिलेली होती त्यांनी सांगितलं होतं की 7 जून महिन्यामध्ये 43% पाऊस कमी पडेल आणि जुलै महिन्यामध्ये 42% पाऊस कमी पडेल, हे प्रमाण प्रचंड आहे आणि हे प्रमाण सगळ्या देशाचं आहे. एखाद्या हिमालयासारख्या राज्यामध्ये किंवा जवळच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडला त्याची सरासरी संपूर्ण देशाला दाखवली जाते आणि म्हणून 42 आणि 43% ज्यावेळेस पाऊस कमी पडेल असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष तो कमी पडला असं जून महिन्यामध्ये दिसतंय, जुलैच्या 10 तारखेपर्यंत दिसतंय, त्यामुळे साहजिकच एक प्रकारची काळजीची अवस्था आहे. ती पिण्याच्या पाण्याची आहे, जनावरांच्या चाऱ्याची आहे, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाची आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम बाजारपेठेवर होत असतो आणि म्हणून काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहून त्या प्रश्नाची स्वरूप कशी करता येईल या दृष्टीने पावलं टाकता येतील. तर बारामती भागातल्या शेतकऱ्यांनी